हेलो फ्रेंड्स, आई एम मुकुंदा माळी. यू आर वॉचिंग ब्राइट फ्यूचर क्लासेस पाथोंडा, प्रयत्न उज्ज्वल भविष्याचा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीच्या टेक्स्टबुकमधील लेसन नंबर 2.2 द हाऊस बिल्डर या लेसनचे वॉर्मिंग अप, चिटचॅट व मार्जिन क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल. वॉर्मिंग अप चिटचॅट क्वेश्चन नंबर 1. व्हॉट इज रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन, व्यवसायातून निवृत्ती म्हणजे काय? आन्सर: रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन मीन्स यू स्टॉप डुईंग युअर जॉब, वर्क एक्सेट्रा बिकॉज यू हॅव रीच अ पर्टिक्युलर एज. क्वेश्चन नंबर 2. When do people retire? लोक निवृत्त केव्हा होतात? आन्सर: People generally retire at the age of 60. Some retire before 60 also. Question number 3. For what reasons do people have to retire from their occupation? लोक कोणत्या कारणांनी त्यांच्या व्यवसायातून निवृत्ती घेत असतात? आन्सर: ओल्ड एज इज द मेन रिझन फॉर हॅविंग रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन. समटाईम्स हेल्थ प्रॉब्लेम्स ऑल्सो कंपल सम पीपल टू रिटायर. क्वेश्चन नंबर 4. हाऊ डू पीपल स्पेंड देअर टाईम आफ्टर रिटायरमेंट? लोक निवृत्तीनंतर त्यांचा वेळ कशाप्रकारे घालवतात? आन्सर: आफ्टर रिटायरमेंट मोस्ट पीपल स्पेंड देअर टाईम विथ देअर फॅमिलीज. सम एन्जॉय देअर इनकम्प्लीट हॉबीज अँड सम डू सोशल वर्क ऑफ देअर लाईकिंग. क्वेश्चन नंबर 1. डिस्कस अँड मॅच द प्रोफेशनल्स इन्व्हॉल्ड इन कंस्ट्रक्शन विथ द वर्क दे डू. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कॉलम ए व कॉलम बी यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. कॉलम एमध्ये आपल्याला काही व्यावसायिकांची नावं दिलेली आहेत व कॉलम बीमध्ये ते कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये काय काम करतात त्याबद्दल एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेलं आहे. चला तर मित्रांनो, या जोड्या आपण जुळवूया. 1. आर्किटेक्ट. डी. प्लॅन्स अँड डिझाईन स्ट्रक्चर. 2. इंजिनियर. ई. इन्शुअर स्ट्रक्चर विल बी स्ट्रॉंग अँड स्टेबल. 3. बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. जी. सुपरवायझर्स कन्स्ट्रक्शन एम्प्लॉईज वर्कर्स प्रोफेशनल्स एक्सेट्रा. 4. कार्पेंटर. ए. मेक्स वुडन फ्रेमवर्क ऑफ डोर्स विंडोज एक्सेट्रा. 5. मेसन. यप. बिल्ड्स वॉल्स रूफ्स एक्सेट्रा अँड प्लास्टर्स. 6. टायलर. सी. डज द फ्लोरिंग. 7. इंटेरियर डेकोरेटर. बी. ब्युटिफ्लाईज द इनसाईड ऑफ अ होम. मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2 लँग्वेज स्टडीचा पार्ट दिलेला आहे, त्याबद्दल आपण सेपरेट व्हिडिओ बघूया. मार्जिन क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 1. व्हाय वॉज द मेसन अ व्हेरी गुड वर्कमॅन? तो गवंडी एक चांगला कारागीर का होता? आन्सर: ही स्टार्टेड हिज वर्क विदाऊट वेस्टिंग हिज टाईम. ही टूक ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग and worked with full dedication. He used high quality construction material. His measurements of every part of the structure was perfect and his finishing touch of everything was excellent. His zeal, diligence, loyalty, persistence and all his work made him a good workman. Question number 2. What sudden decision did the mason take? कोणता अचानक निर्णय त्या गवंडीने घेतला? आन्सर: द मेसन टूक अ सडन डिसिजन ऑफ रिटायरमेंट. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट वॉज द कॉन्ट्रास्ट इन द वर्कमॅनशिप ऑफ द लास्ट हाऊस? शेवटच्या घराच्या कारागिरीमध्ये कोणता विरोधाभास होता? आन्सर:
The mason did not put his careful attention in his work. His work was rough and was done without interest or dedication. His building material was of low quality. He had completed his work hastily and roughly because of rough structure, weak walls, poor finish. The workmanship was not good at all as designed. It was far away from his original workmanship. Question number 4. What shock awaited the mason? त्या गवंड्याला कोणता आश्चर्याचा धक्का मिळणार होता? Answer: The mason was waiting for the contractor to hand over the keys to the house to him. He gave the keys to him, but the contractor instead handed over the legal documents and the keys of the new house to the mason. The contractor had given the new house to the mason as a gift for his good work done before. That was the great shock that awaited the mason. The new house with his bad workmanship now belonged to him as a gift from the contractor. You reap what you sow. I hope friends, तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा.